झी 24 तासच्या सैराट नंतरची गोष्ट या कार्यक्रमाने प्रेरित होऊन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शिरसाळे गावातील तरुणांनी असं एक धाडस केलंय की ज्याच्यामुळे या खेड्यातील तरुणांच्या नावाचा महाराष्ट्रातच नाही तर देशात डंका पिटला जाणार आहे. असं कुठलं काम हे तरुण करणार आहेत पाहूयात हा रिपोर्ट. सामाजिक शैक्षणिक तसंच सांस्कृतिक चळवळीत नेहमीच अग्रेसर अशा अमळनेर तालुक्यातील शिरसाळे गावच्या तरुणांनी धाडसी निर्णय घेतलाय. झी 24 तासवरील सैराट नंतरची गोष्ट या कार्यक्रमात सागर रेड्डी या अनाथ मुलानं परिस्थितीशी झगडून केलेला संघर्ष शिरसाळे गावातल्या एका ज्येष्ठ व्यक्तीनं पाहिला. 18 वर्षाचा आपल्या घरातला एखादा मुलगा किंवा मुलगी एक दिवशी त्याची जर ओळख पुसली गेली तर अवस्था काय होईल असं विचार करा. 10,000 मुलं महाराष्ट्रात दरवर्षी अशी बाहेर पडत आहेत. मुलांचं ठीक आहे, मात्र 18 वर्षानंतर अनाथालयातून बाहेर पडणाऱ्या मुलींचं काय असा प्रश्न या ग्रामस्थांच्या काळजाला भिडला. हा कार्यक्रम पाहून शिरसाळे गावात जणू काही एक सामाजिक क्रांतीची ज्योतच पेटली. गावातल्या ज्येष्ठ व्यक्तीनं पुढाकार घेतला. विवाह योग्य तरुणाच्या पालकांचं मानसिक परिवर्तन करून गावातील 20 तरुणांचा अनाथालयातील मुलींशी विवाह लावायचं असं ठरवलं. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या सभागृहात बैठक बोलावून या निर्णयावर ग्रामस्थांसह तरुणांचं एकमत झालं. एक पाऊल पुढे, सगळ्या गावांपेक्षा एक पाऊल पुढेच राहायचं. काय की आपण झी 24 तासच्या मागे आहोत ना, आणि झी 24 तासचं छत्र आपल्यावर येणार, तर आपण सुद्धा समाजामध्ये आपलं गाव एक पाऊल पुढेच राहणार. झी 24 तास चॅनलद्वारा असं माहिती मिळवलेली आहे की आपण आपल्या गावातील सुशिक्षित जे तरुण आहेत त्यांच्यासाठी आश्रमातील मुली विवाह तयार करण्यात आमच्या गावातील तरुण मंडळी इच्छुक आहे. आणि तर आम्ही असं सर्व ग्रामपंचायत मिळून सर्व सदस्य आणि सरपंच मिळून हा असा निर्णय घेतलेला आहे. जी 24 तासच्या सैराट हा कार्यक्रम बघितला, तिथं असं म्हटलं होतं की 18 वर्षानंतर मुलींच्या काय, म्हणून आम्ही असा विचार केला की मी गावातील तरुण मंडळींना विचारलं मुलांना की आपण अनाथ आश्रमच्या मुलींशी विवाह करणार का. मग आमच्या गावातील 20-25 मुलांनी हो सांगितलं आणि ते आज लग्नासाठी तयार आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांना सून म्हणून स्वीकारण्यास तयार आहे. मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर घटल्यानं लग्नासाठी मुली मिळत नाहीत, तर दुसरीकडे दलालामार्फत पैसे देऊन मुली सुना म्हणून घरात आणण्याचं लोण आता ग्रामीण भागातही पसरलंय. त्यातून फसवणुकीचे प्रकार वाढल्यानं ही अनोखी संकल्पना साऱ्यांनाच भावली आहे. माझा पण मुलगा आहे, त्यांचं पण लग्न करण्याची माझी इच्छा आहे. मी पण त्या सैराट टी व्हीवर पाहिलं, मी नाही जी टी व्हीवर तिथे कार्यक्रमाला, पण आम्हाला खूप आवडलं ते. आणि त्या आश्रमाच्या जर मुली आल्या आम्ही एकदम चांगल्या वागू, अनाथ आश्रमातल्या सून म्हणून शिकारू. ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं गावात हा सामाजिक बदल घडतोय. ज्येष्ठ मंडळींनी घरोघरी जाऊन पालकांची मानसिकता बदलली, त्यामुळे गावातील सुमारे 20 कमावते तरुण अनाथ मुलींशी विवाह करायला तयार झाले. त्यासाठी ज्या अनाथालयात उपवर मुली असतील त्यांनी शिरसाळे गावाशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय. ग्रामपंचायत मार्फत हा उपक्रम राबवून, झू 24 तास मार्फत हा उपक्रम राबवून आम्ही ग्रामसभेमध्ये असं नियोजन केलं की जेही तरुण आपल्या शिरसाळे बुद्रुक गावातील या विवाहासाठी तयार होतील यांना आपण ग्रामपंचायतमार्फत 10,000 रुपये त्यांच्या लग्नासाठी येणारा खर्च आहे म्हणून आपण ग्रामपंचायतीने देऊ. शिरसाळे गावातील ज्येष्ठ मंडळी महिला तसंच तरुणांनी हा दृढ निश्चय केलाय, त्याला ग्रामपंचायतीची मोलाची साथ लाभणार आहे. झी 24 तासच्या एका कार्यक्रमाच्या माध्यमातून सकारात्मक बदल समाजात घडू शकतो हेच पुन्हा सिद्ध झालंय. त्यात शिरसाळे वासियांनी दाखवलेला पाठिंबा नक्कीच कौतुकास्पद आणि अनुकरणीय म्हणावा लागेल. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.